गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्कार मित्रांनो, मी राहुल वारुडकर गुरुजी आपले राशी भविष्य या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करतो। आज दिनांक 2/4/2018 चैत्र कृष्ण द्वितीया वार सोमवार स्वाती दिवस नक्षत्र हर्षण योग गरकरण तुला राशी। जाणून घेऊया आजचे राशी भविष्य। मेष राशी। मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस खरोखर अतिशय उत्तम आहे। आज आपल्या व्यवसायामध्ये वृद्धी होऊ शकते, आपल्याला अचानकपणे धनलाभ देखील होऊ शकतो। काही ठिकाणी आपले कर्ज प्रकरण मंजूर होणार आहे, तर काही ठिकाणी आपल्याला कायदेविषयक बाबींमध्ये उत्तम असे यश मिळणार आहे। काही ठिकाणी आपल्याला मुलाबाळांमध्ये उत्तम असे मार्गदर्शन लाभणार आहे, त्यातूनच आपल्या मुलाबाळांना काही गोष्टी या यशाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम असे यश मिळाल्यामुळे देखील आनंदमय वातावरण असणार आहे। तर काही ठिकाणी आनंददायक गोष्टींची वार्ता ऐकावयास मिळणार आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे गुलाबी, तर शुभ अंक आहे 1। पाहूया वृषभ राशी। वृषभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे थोडासा आनंददायक तर थोडासा पीडादायक असा संमिश्र फल देणारा दिवस। कारण आजच्या दिवसामध्ये सगळ्या गोष्टी आपल्या बाजूने घडतीलच असे नाही, तर आपल्या आयुष्याला आज कुठेतरी कलाटणी मिळू शकते अशा प्रकारचा दिवस आहे। प्रत्येक ठिकाणी जर आजपर्यंत आपल्याला यश मिळत आलेले आहे, तर काही ठिकाणी आज आपल्याला अपयश देखील सहन करावे लागणार आहे। काही ठिकाणी आपल्याला आजपर्यंत मानाचा मुजरा मिळाला, तर काही ठिकाणी आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून मान अपमान देखील सहन करावा लागू शकतो अशा प्रकारचा दिवस। त्यासाठी आपण दोघं बाजूने तयारी ठेवणं हे आपली गरजेचं आहे। तेवढी मानसिकता आपण आपली तयार करून घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। आपण जे कार्य हाती घेतलेले आहे त्या कार्यामध्ये आपल्याला निश्चित यश मिळणार आहे, परंतु त्यासाठी आपल्याला अजून थोडे दिवस वाट बघावी लागेल। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे जांभळा, तर शुभ अंक आहे 9। पाहूया मिथुन राशी। मिथुन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे थोडासा आनंददायक परंतु काही ठिकाणी पीडादायक हा तितकाच गरजेचा आहे। कारण आज आपल्याला ज्या आनंददायक गोष्टी ऐकाव्यास मिळणार आहे, त्यातूनच समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला पीडा होणार आहे। त्यातूनच आपल्याला आज किरकोळ प्रमाणामध्ये अपघाती योग, त्याचप्रमाणे आज आपल्या पत्नीच्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे। आज आपण योग्य त्या ठिकाणी योग्य त्यावेळी वैद्यकीय सल्ला घेणं हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे। काही ठिकाणी आपण जर टाळाटाळ केली तर ते दुखणे वाढू शकते आणि त्यातूनच आपल्याला शरीरव्याधी जास्त प्रमाणामध्ये जडू शकते अशा प्रकारचा दिवस आहे। त्यासाठी आज आपण योग्य तो वैद्यकीय सल्ला घ्या आणि त्या दृष्टीने कार्य करा। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे क्रीम, तर शुभ अंक आहे 2। पाहूया कर्क राशी। कर्क राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे हा अतिशय आनंददायक अतिशय उल्हासदायक अशा प्रकारचा दिवस। आज सर्व आपल्या मनासारखे घडून येणार आहे, व्यवसायामध्ये वृद्धी होणार आहे। त्यातूनच आपण नवीन व्यवसाय जर सुरू करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस खरोखर अतिशय उत्तम आहे। आज आपल्याला ज्या नाना प्रकारच्या अडचणी येतील किंवा नाना प्रकारच्या अडचणींवर मात करण्याची ताकद ही आपल्यामध्ये ही मनामध्ये आपल्याला तयार करावयाची आहे आणि त्यातूनच कार्याला आरंभ करावायचा आहे। जर कधी आपण कार्याला आरंभ करतो आहे आणि आपल्याला अडचणी येत आहेत, तर आपण कुठल्याही प्रकारे हार मानून न घेता किंवा कुठल्याही प्रकारे आपल्या मनातली जिद्द न सोडता आपण फक्त कार्याला आरंभ करावयाचा आहे आणि त्यातून यश मिळवायचे आहे। आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे नारंगी, तर शुभ अंक आहे 5। पाहूया सिंह राशी। सिंह राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे थोडासा आनंददायक तर काही ठिकाणी चित्रविचित्र असा संमिश्र फल देणारा दिवस आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला आनंद मिळणार नाही, तर काही ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघ प्रकारच्या गोष्टींचा सामना करावायचा आहे। समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला काही ठिकाणी होकारार्थी उत्तर मिळेल, परंतु त्याच व्यक्तीकडून आपल्याला काही क्षणात नकारार्थी उत्तर देखील मिळू शकते आणि त्यातूनच आपली मानसिकता देखील बिघडू शकते। परंतु आपण आपली मानसिकता न बिघडू देता समोरच्या व्यक्तीने जे आपल्याला उत्तर दिलेले आहे त्या उत्तरावर आपण ठाम नसता किंवा
थांब न राहता आपण जे कार्य हाती घेतलेले आहे त्या कार्यामध्ये आपल्याला काय करता येईल किंवा त्या दृष्टीने आपण काय प्रयत्न केले पाहिजे त्यासाठी आपल्याला नाना प्रकारच्या अडचणीचा सामना कसा करावा लागतो आहे त्यामध्ये आपण आपली स्वतःची बुद्धिमत्ता जी तयार होते आहे किंवा त्या दृष्टीने आपण जे कार्य हाती घेतो आहे त्यामध्ये आपल्याला जे शिकता येते आहे त्यामध्ये आपल्याला नवनवीन गोष्टी सगळ्या आत्मसात करून त्या सर्व गोष्टी आत्मसात करून ती आपली मानसिकता जी तयार होणार आहे की आलेल्या अडचणीचा सामना कशा प्रकारे करावायचा आहे किंवा त्या गोष्टीला आपण कुठल्या प्रकारे मात करू शकतो ही जी सगळी मानसिकता तयार होणार आहे म्हणजे ते मडके एकदम पक्के भाजले जाणार आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आघात होऊ शकत नाही अशा प्रकारचे आपल्याला आज कार्य करावायचे आहे कारण सगळ्या गोष्टी ह्या आपल्या बाजूने घडतातच आहेत परंतु ज्या अडीअडचणी येत आहेत त्या अडीअडचणींना दूर करण्यासाठी आपल्याला स्वतःची मानसिकता तयार करणं हे आपल्याला गरजेचं आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पिवळा तर शुभ अंक आहे 7. पाहूया कन्या राशी. कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे अतिशय उत्तम कारण आज परिवारामध्ये आनंददायक गोष्टी घडणार आहेत. आनंददायक वार्ता ऐकाव्यास मिळणार आहे. आपल्या मुलाबाळांकडून स्पर्धा परीक्षांमध्ये उत्तम असे यश मिळाले म्हणून त्यांच्याकडून देखील आनंददायक वार्ता ऐकाव्यास मिळतील अशा प्रकारचा दिवस. खास करून लेखक कवी यांना आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. त्यांना नवीन कार्य नवीन पुस्तक लिहिणे यासाठी आजचा दिवस खरोखर उत्तम आहे. त्यांनी आज त्या दिवसामध्ये कार्याला आरंभ करावयाचा आहे आणि उत्तम असे यश मिळवायचे आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पांढरा तर शुभ अंक आहे 2. पुन्हा भेटूया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. पहाटे नाम प्रभुचे भक्ती साधना या कार्यक्रमात साधना पाहत रहा शौर्य मराठी आपलं चॅनल आपल्यासाठी. आपल्या
हार्दिक स्वागत. एक छोट्याशा विश्रांतीनंतर पाहूया तुला राशी. तुला राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे आजपर्यंत आपण जे कष्ट सहन केले त्या कष्ट सहन करून आपल्याला आजपर्यंत जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव आपल्या गाठीशी आहेत, आपल्या अतिशिदोरी आपल्याजवळ आहे. त्या दृष्टीने आपण ज्या कार्याला आरंभ करता आहात त्या कार्यामध्ये आपल्याला ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींवर मात करण्याची जी आपली मानसिकता तयार होते आहे ती खरोखरच महत्त्वाची आहे आणि त्यातून आपल्याला काही नवीन नवीन गोष्टी देखील शिकाव्यास मिळत आहेत. त्या दृष्टीने आपण विचार करणं किंवा त्या दृष्टीने कार्याला आरंभ करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आपण कुठल्याही व्यक्तीवर अवलंबून न राहता आज आपण आपल्या स्वतःची जिद्द, स्वतःची मेहनत ही आपण आज फळाला आणावायची आहे आणि त्यातून एक मानसिकता, एक मानसिक आरोग्य, मानसिक आनंद जो आपल्याला मिळणार आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे आकाशी, तर शुभ अंक आहे 4. पाहूया वृश्चिक राशी. वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे शत्रूंना पायबंद घालण्यासाठी अतिशय उत्तम दिवस आहे. आजच्या दिवसामध्ये आपल्या शत्रूंना आपण योग्य त्या ठिकाणी योग्य त्या कारवाया करून थांबवू शकतो. त्या दृष्टीने आपण आपल्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. आज ज्या ठिकाणी आपल्याला गुंतवणूक करावायची असेल ती गुंतवणूक करणं आपल्यासाठी काही प्रमाणामध्ये धोकादायक आहे, परंतु ती गुंतवणूक करणं आपल्याला गरजेचं असेल तर आपण कायदेविषयक बाबी परिपूर्ण करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आजसाठी आपल्याला शुभ अंक आहे हिरवा, तर शुभ अंक आहे 8. पाहूया धनुराशी. धनुराशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे यशाचे शिखर आपल्याला दिसते आहे. त्या दृष्टीने वाटचाल करणं, त्या दृष्टीने आपण आपले एक एक पाऊल पुढे टाकणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे, कारण जे कार्य आपण हाती घेतलेले आहे त्या कार्यामध्ये आपण मागे न फिरता फक्त पुढे चालत राहायचे आहे. आज ना उद्या यश आपल्याला निश्चित मिळणार आहे. मनाशी तसा आपण निश्चय बाळगा. आपण आपले राशीस्वामी गुरु महाराज यांचे पूजन करत राहा. गुरुचरित्र यांचा 14वा अध्याय आपण नित्य नियमाने वाचत राहा. आपल्याला उत्तम असे यश निश्चित मिळणारच आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे लाल, तर शुभ अंक आहे 1. पाहूया मकर राशी. मकर राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे काही ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अशा प्रकारचे उत्तरांची आज आपल्याला ताळमेळ सहन करावा लागणार आहे, कारण आज आपल्याला जर पॉझिटिव्ह उत्तराची अपेक्षा असेल तर काय नेमके त्याच ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह उत्तर मिळणार आहे. आज आपली मेहनत ही रंग दाखवणार अशा प्रकारचा दिवस नाही, तर आज आपल्याला आपले अपयश हे जास्तीत जास्त प्रकारे रंग दाखवू शकतात अशा प्रकारचा दिवस आहे. म्हणून आपण आपली मानसिकता ही दोघं बाजूने तयार करणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आज ज्या दृष्टीने आपण प्रयत्न करत आहोत किंवा ज्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करावयाची आहे त्या ती जिद्द जी आपण मनात बाळगून आहोत त्यामध्ये आपल्याला काय करता येईल, त्या दृष्टीने आपण काय केले पाहिजे, त्यासाठी आपल्याला नाना प्रकारच्या अडचणींचा सामना काय करावा लागणार आहे यासाठी आपण योग्य ते पाऊल उचलणं हे आपल्यासाठी गरजेचं आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे लाल, तर शुभ अंक आहे 7. पाहूया कुंभ राशी. कुंभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे माठाप्रमाणे गारेगार राहण्याचा दिवस. आज आपल्याला नाना प्रकारच्या अडचणी येतील. समोरच्या व्यक्तीकडून मानापमानास्पद शब्द बोलले जातील. समोरच्या व्यक्तीकडून नाना प्रकारे आपला अपमान केला जाईल. हे सर्व आपल्याला गिळंकृत करावयाचे आहे. समोरच्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे अपशब्द न बोलता आज समोरच्या व्यक्तीला ज्यावेळेस त्याची चूक लक्षात येणार आहे त्यावेळेस ती व्यक्ती चार चौघांमध्ये आपली माफी मागेल आणि त्यातूनच आपल्याला जो मानाचा मुजरा मिळणार आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आज आपण आपले डोके शांत ठेवायचे आहे. कुठल्याही प्रकारे आपण समोरच्या व्यक्तीसोबत कुठल्याही प्रकारचे वादविवाद न करता शांत डोक्याने विचार करून शांत चित्ताने समोरच्या व्यक्तीला उत्तर द्यावयाचे आहे, परंतु ते उत्तर अतिशय सामंजस्याने द्यावयाचे आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे पोपटी, तर शुभ अंक आहे 6. पाहूया मीन राशी.
मीन राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस म्हणजे आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे अशा प्रकारचा दिवस. आज ज्या व्यक्तींची विवाह निश्चिती होत नसेल त्यांना विवाह निश्चितीसाठी आजचा दिवस खरोखर अतिशय उत्तम आहे. त्यांची विवाह निश्चिती आज पक्की होणारच. त्याचप्रमाणे काही ठिकाणी आनंददायक वार्ता ऐकावयास मिळतील. ज्या गोष्टीची आपण कधीपासून प्रतीक्षा करत असाल ती गोष्ट आज आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे. त्या गोष्टीची आनंद वार्ता आपल्या आयुष्यामध्ये आज ऐकावयास मिळणार आहे. आपल्या पत्नीकडून आपल्याला आनंददायक वार्ता ऐकावयास मिळेल. त्यातूनच काही गोष्टी ह्या सर्व मनासारख्या घडणार आहेत आणि सगळीकडे आनंदमय वातावरण साजरं करता येणार आहे. आजसाठी आपल्याला शुभ रंग आहे करडा, तर शुभ अंक आहे 3. मित्रांनो, ज्या बालकांचा जन्म झाला त्या बालकांना काही प्रमाणामध्ये अतिशय किरकोळ प्रमाणामध्ये पायासंदर्भात किरकोळ व्याधी असण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे अस्थिविकार असण्याची देखील शक्यता आहे. तसेच ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांना शौर्य मराठी परिवारातर्फे वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. पुन्हा भेटूया उद्या सकाळी याच वेळी याच चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.